काय मंडळी, बरं आहे नव तर भावांनो, आपले 3 बॅकग्राऊंडचे व्हिडिओज आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला भरपूर सारं मटेरियल दिलं होतं. तर मग आता बरेच दिवस झालं आपण बॅनर कोणतं बी केलं नव्हतं. तर येत्या 14 तारखेला राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देणारा बॅनर तयार करणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कसा होणार आहे. तर भावांना आपण जे ओव्हरलेचे बॅकग्राऊंड दिले होते, तर ते बॅकग्राऊंड ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वापरायचं त्याची माहिती देणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ थोडंसंसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून मी सांगितलेली माहिती तुम्हाला पूर्ण समजेल आणि तुम्हीसुद्धा मी जशी डिझाईन केली अशा पैकी डिझाईन तयार करू शकता. तर मित्रांनो, सोबतच हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर तुम्हाला काय अडचणी वाटल्या, तर तुम्हाला जर माझ्याशी पर्सनली काय बोलायचं असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. आता जे तुमच्या स्क्रीनवर दिसते आहे, तर ही आपली इंस्टाग्रामची आयडी आहे. तर ही ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आणि जर तुम्हाला लिंक ओपन होत नसेल तर तुम्ही नावसुद्धा सर्च करून या ठिकाणी मला मेसेज वगैरे करून तुमच्या जे काय अडचणी वगैरे असतील त्या अडचणी मला या ठिकाणी कळू शकता. सोबतच मित्रांनो, तुम्हाला अजून एक काम करायचं आहे. जर तुम्हाला दररोजचं दररोज मटेरियल पाहिजे असेल, आणि जे मटेरियल मित्रांनो आपल्याला यूट्यूबवर देणं होत नाही, तर ते मटेरियल मी या ठिकाणी टाकत असतो. तर आता उदाहरणार्थ या ठिकाणी नेमप्लेट तुम्ही बघितल्यात, तर अशाच पद्धतीचं भरपूर सारं बॅकग्राऊंड मटेरियल या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. तर बघा, गोल्डन कलरचे टेक्स्चर वगैरे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. तर मित्रांनो, हे सर्व डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक जर ॲक्टिवेट नसेल, तर वर जे नाव दिसतं की नाही, आकाश बेदरे क्रिएशन, तर हे नाव तुम्हाला सर्च करायचे. तर हे नाव सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला आपलं जे काही टेलिग्रामचं चॅनल असेल ते मिळून जाईल. त्याच्यावर तुम्ही जॉईन करू शकता आणि या ठिकाणचं मटेरियल वगैरे डाउनलोड करून घेऊ शकता. सोबतच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन जे लाल कलरचं बटन दिसतं आहे ते लाल कलरचं बटन काळं करून टाका, माझ्या जसं स्क्रीनवर दिसतं आहे तशा पद्धतीचं. आणि बाजूला जी घंटी दिसते आहे ती घंटी वाजवून टाका. ती घंटी वाजवल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील प्रत्येक व्हिडिओचं. तर तुम्ही जर केलं नसेल तर एवढं काम पटकन करून घ्या. सोबतच मित्रांनो, आता तुम्हाला हे 2-3 व्हिडिओ बघून घ्यायचे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देतो ह्या व्हिडिओ. तर चला मग आता काय करू, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला आपलं ॲप्लिकेशन लागणार आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे पिक्सआर्ट ॲप्लिकेशन. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर प्ले स्टोअरवर आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. या ठिकाणी आल्याच्या नंतर हे जे प्लस आयकॉन दिसते की नाही, ह्या प्लसच्या आयकॉनवर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर काय होईल, पुढचं जो काही इंटरफेस असेल का नाही, ते इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला ओपन होईल. तर हे बघा, या ठिकाणी अशा पद्धतीनं ऑल फोटोज नावाचा ऑप्शन येईल. तर या ऑल फोटोज नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. तर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर इथं रिसेंटमध्ये जाऊन मी जे तुम्हाला फोल्डर दिलेला आहे, म्हणजे जे मटेरियलचं फोल्डर दिलं आहे, तर ते फोल्डर तुम्हाला काय करायचं, ओपन करायचं. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला ओपन करायचे. तर फोल्डर ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी आहे ना, तर बॅकग्राऊंड दिसेल या ठिकाणी. तर ते बॅकग्राऊंड या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तर हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं जे बॅकग्राऊंड आहे, तर ते बॅकग्राऊंड या ठिकाणी आलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे बॅकग्राऊंड आहे ना, तर हे बॅकग्राऊंड मी जे तुम्हाला पॅक दिला होता, तर त्या पॅकमधलं आहे. तर आपण जे 30K गिफ्ट दिलं होतं तुम्हाला, तर त्या गिफ्टमध्ये हे सुद्धा बॅकग्राऊंड होतं. तर तिथलंच बॅकग्राऊंड आपण आज यूज करणार आहोत. तर मित्रांनो, ह्याची क्वालिटी जी काय असेल ती मी तुम्हाला ऑलरेडी करून दिलेली आहे. तुम्हाला रिसाईज वगैरे करायची काही आवश्यकता नाही आहे, काय नाही. आणि एकदम कडकमध्ये इथं तुम्हाला बॅकग्राऊंडही दिलेला आहे. तर बॅकग्राऊंड आल्याच्या नंतर काय करायचं, इथं जे ॲड फोटोज नावाचं ऑप्शन दिसते ना, ते ॲड फोटोज नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं. तर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर परत एक वेळेसला फोल्डरमध्ये जायचं. फोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांच्या जे तुम्हाला 2 फोटो दिसत असतील या ठिकाणी, तर ह्या दोन्ही फोटो काय करायच्यात, तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी ॲड करायच्यात. तर फोटो या ठिकाणी आल्याच्या नंतर ही जी उभी फोटो आहे पूर्ण, तर त्या फोटोला आपल्याला काहीच करायचं नाही, तर ती फोटो साईडला ठेवायचे. आणि आपल्याकडे जी दुसरी फोटो आहे ना, तर ही तुम्हाला मी ऑलरेडी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करून दिलेली आहे, आणि थोडंसं याला HDR इफेक्ट या ठिकाणी अप्लाय केला आहे. तर एकदम HD फोटो या ठिकाणी तुम्हाला करून दिलेली आहे. तर बाकी तुम्हाला याच्यामध्ये काही चेंज करायची आवश्यकता नाही. तुम्हाला काय करायचं, इरेजरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. इरेजरची सेटिंग बघा कशी ठेवते, अशाच पद्धतीची इरेजरची सेटिंग ठेवायचे. वाटलं ज्यांना लक्षात राहत नसेल त्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या, आणि अशा पद्धतीने काय करायचं, कट मारायचे तिथे तुम्हाला. तर इतकं अशा पद्धतीचं कट करायचं तुम्हाला. तर हा एवढा भाग कट झाल्याच्या नंतर काय करायचं, तर थोडंसं असं साईडला घेऊन जायचं तुम्हाला. तर मित्रांनो, थोडंसं माझं जे मोबाईल असेल ते थोडं काम बरोबर करत नाही आहे, तर थोडं स्लो प्रोसेस व्हायली, तर त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याबद्दल क्षमा असेल, थोडंसं स्टोरेज भरलेलं आहे त्याच्यामुळं. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करून ठेवायचं या साईडला. त्याच्यानंतर काय करायचं, हा जो आपला दुसरा फोटो होता ना, तर हा फोटो या ठिकाणी काय करायचा, तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर याचे थोडंसं असं झूम करू शकता तुम्ही, आणि हा फोटो काय करायचा तुम्हाला अशा पद्धतीनं या ठिकाणी सेट करायचं आहे. तर बघा मी जसं करतो अशाच पद्धतीनं. तर खालच्या साईडला काय करा, थोडीशी जागा राहू द्या, आणि त्याच्यानंतर वरच्या भागामध्ये अशा पद्धतीनं सेट करा. त्याच्यानंतर काय करायचं, परत एक वेळेस ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. फोल्डरमध्ये जायचं, आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर हे तुम्हाला जे ओव्हरलेचं बॅकग्राऊंड दिलं होतं, तर हे आपल्या सेकंड बॅकग्राऊंडच्या पॅकमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर भरपूर सारे दिलेले आहेत, तर त्याच्यामधून तुम्ही हे घेऊ शकता. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ह्याची लिंक दिलेली आहे, तर त्या ठिकाणून सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये. तर हे घेतल्याच्या नंतर काय करायचं, ह्याची जी काय लेंथ असेल ती अशा पद्धतीनं वरच्या साईडला न्यायची, आणि इथं नेऊन काय करायचं, क्रॉप करून टाकायचं. तर अशा पद्धतीनं क्रॉप झाल्याच्या नंतर काय करायचं, थोडंसं असं
अशा पद्धतीने काय करायचं, पूर्ण तुम्हाला अशा पद्धतीने इथं घ्यायचं बॅकग्राऊंडला, आणि त्याच्यानंतर इथं जे ओवर ब्लेंडमध्ये जायचं, आणि या ठिकाणी तुम्हाला एक ओवरले नावाचं ऑप्शन दिसत असेल, तर हे ओवरले नावाचं ऑप्शन काय करायचं, तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी क्लिक करून पूर्ण फेस करायचं. तर बघा मी जसं केलं अशाच पद्धतीने करायचं, तर बाकी काहीच करायची आवश्यकता नाही. बरं मित्रांनो, मी जसं केलं इतकंच करायचं, त्याच्यानंतर ह्या लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्हाला, आणि इथून काय करायचं आता एकच काम करायचं तुम्हाला या ठिकाणी. थोडंसं मोबाईल खूपच यार आज हे होतो आहे, तर बघा इथून काय करायचं, मूव डाऊन नावाचं जो ऑप्शन आहे, तर ते एकच वेळेस क्लिक करायचं. याच्यामुळं काय होईल, आपला जो मागचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता ना, तर हा जो ओवरलेचा इफेक्ट असेल तो फक्त त्या फोटोवर जाईल, आणि जो आपला वरचा फोटो होता त्यावर काहीच येणार नाही. तर अशा पद्धतीनं सेट करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आणि इरेजरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, आणि जो काही चेहऱ्यावर एक्स्ट्रा म्हणजे काळा कलरचा पार्ट आला असेल ना भावांनो, तर हा पार्ट काय करायचा तुम्हाला या ठिकाणी रिमूव्ह करायचा. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता बघा कशी डिझाईन आपली चमकायला लागलेली आहे. तर अशा पद्धतीनं काही इथं सेट करायचं तुम्हाला, लागलीच काय करायचं इथून डन करू टाकायचं. तर हा भाग इथं केल्यानंतर बघू शकता तुम्ही, आता थोडंसं रिवाइंड करा व्हिडिओला, किंवा तुम्ही तर थोडंसं मागे घेऊन बघू शकता या ठिकाणी, बा आपली फोटो आधी कशी होती आणि आता तुम्हाला कशी दिसते ते. तर फरक तुम्हाला दोन्ही ह्याच्यामधला कळून जाईल, आणि परत तुम्ही फोटो या ठिकाणी बघू शकता कशी एच डी दिसायला लागलेली आहे. तर ह्याच्या अशा पद्धतीचं जे ओवरले असेल ना, हेच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं. तर परत पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगेल कशा पद्धतीने वापरू शकता काय नाही ते. तर हा एवढा भाग झाल्याच्या नंतर काय करायचं, साईडला स्क्रोल करत यायचं, परत एक वेळेस ॲड फोटोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, परत एक वेळेस फोल्डरमध्ये जायचं, आणि या ठिकाणून काय करायचं, तुम्हाला ही जी पट्टी दिसत असेल का, ही पट्टी घ्यायची आहे, आणि ह्या पट्टीच्या सोबत काय करू नका, चला पहिले पट्टी घ्या एक वेळेसला, पट्टीचं सांगतो आधी. ही पट्टी काय करायची, अशी त्रिकोणात तुम्हाला या ठिकाणी करायची, म्हणजे थोडंसं क्रॉस घ्यायचं आणि अशा पद्धतीने सेट करायचं. त्याच्यानंतर ओवरलेच्या ऑप्शनवर क्लिक करा, ओवरलेचं ऑप्शन इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ब्लेंडच्या ऑप्शनवर यायचं, आणि ब्लेंडची ओपॅसिटी काय करायची तुम्हाला अशी आहे ना, इथं 60% फिक्स करायची, बघा 60 ठेवायची. 60 ठेवल्याच्यानंतर काय करायचं, थोडंसं असं क्रॉस करू शकता, इरेजरच्या ऑप्शनवर परत एक वेळेस क्लिक करायचं, आणि जो काय एक्स्ट्रा पार्ट इकडे चेहऱ्यावर वगैरे जात असेल ना, हा पार्ट काय करायचा, अशा पद्धतीनं तुम्हाला इथं रिमूव्ह करायचा आहे. तर एकदम छान पद्धतीनं सांगतोय भावांनो, तर अशाच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा करायचं आहे. आणि ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल, त्यांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, ते लाईकचं बटन दाबा, आणि लगेच जर सबस्क्राईबसुद्धा केलं नसेल ना भावांनो, तर पटकन काय करा, सबस्क्राईब करून टाका. अहो अशा पद्धतीचेच कडक व्हिडिओ आपण या ठिकाणी पोस्ट करत असतो, तर त्याच्यामुळे काय करायचं, सबस्क्राईब करायचं, आणि बाजूची घंटी आहे ना, ती घंटी फोडून टाकायची. कसं करायचं, फोडून टाकू नका, म्हणजे दाबून टाका, त्याच्यामुळे काय होईल, नोटिफिकेशन येईल तुम्हाला. तर ज्यांनी केलं नसेल ना, तेवढं करून टाका भावड्यांनो. तर मग आता काय करायचं, आपल्या डिझाईनमधला पार्ट बघू शकता तुम्ही. आपण या ठिकाणी काय केलं, एक नेमप्लेट यूज केलेली आहे, तर ह्याच्यापर्यंत काय करायचं, ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, फोल्डरमध्ये जायचं, आणि इथं आहे ना तुम्हाला एक नाव दिलेलं असेल. तर भावांनो, हे खूप सारे ट्रेंडिंग फॉन्ट चालू आहे सध्याच्याला, तर त्याच्यामुळे आपण हेच फॉन्ट यूज केलेला आहे. तर हे फॉन्ट तुम्हाला दिलेलं आहे, जर तुम्हाला अजून माहिती नसेल बा कुठं हे फॉन्ट काय नाही कसा डाउनलोड करायचा, तर काळजी करू नका, ह्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल कसं करायचं ते. तर आपण नावसुद्धा या ठिकाणी काय केलं आहे, मस्तमध्ये फिक्स करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, परत एक वेळेस ॲड फोटोच्या ऑप्शनवर आपण क्लिक केलेलं आहे, आणि आता इथून काय करायचं, आपल्याला आपल्या जायचं फोल्डरमध्ये. तर भावांनो, तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला जर फॉन्ट पाहिजे असतील, आणि तुम्ही जर फॉन्टचा व्हिडिओ पाहिला नसेल, तर तुम्हाला 1000 फॉन्ट दिलेले आहेत आपण, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, आता इथं काय करायचं, मॉडेलची फोटो आणि नेमप्लेट घ्यायची इथं सगळ्यात आधी, तर आणि हे काय करायचा भाग तुम्हाला सेट करायचा आहे. तर इकडं बघा, तुम्ही साईडला बघू शकता आता, हे तुम्हाला माहिती आहे कसं करायचं ते. तर हे भाग सोडा, इकडं साईडला तुम्हाला जे थंबनेल दिसत आहेत ना, तर हे व्हिडिओ काय करायचे तुम्हाला बघून घ्यायचे. तर मी इकडं माझं काम करतो, तुम्ही काय करा ते व्हिडिओ बघा. तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथं जाऊन तुम्हाला काय करायचे ते व्हिडिओ सगळे चेक करायचे. तर त्याच्यामध्ये एकामागे एक तुम्हाला व्हिडिओची आता लिस्ट दिसत असेल तिथं. तर प्रत्येक व्हिडिओ कामाचा आहे बरं, म्हणजे असं नाही की उगं काही बी तुम्हाला सांगितलं आहे म्हणून अशातली गोष्ट नाही आहे. जे तुमच्या कामाचं आहे तेच मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत असतो, आणि सोबतच आता खूपच सारे मटेरियलचे व्हिडिओ आपण सध्याच्याला पोस्ट केले होते. तर तुम्हीसुद्धा तेसुद्धा तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की चेक करा, त्याच्यामध्ये खूप सारी कडक माहिती तुम्हाला दिलेली आहे, सोबतच मटेरियल वगैरे दिलेलं आहे, ते बघून घ्या. आणि मग आता काय करायचं, लाईक करावं व्हिडिओला, लाईक करत जाओ व्हिडिओला. कसं, व्हिडिओ लाईक केलं ना थोडं बरं वाटतं आम्हाला, ह्या यार आपला व्हिडिओ आवडतो म्हणून. तर बरं म्हणून तेवढं काही काम करत राहा. तर बघा, आता इथे फोटो वगैरे सेट केलेले आहे, आता तुम्हाला माहिती होतं म्हणून नाही सांगितलेलं. त्याच्यानंतर काय करायचं भावनो, इथं आहे ना एक नेमप्लेट आहे आपली, त्याच्यासोबतच काय करायचं, लोबो घ्यायचा, दोन इथं कामं तुम्हाला एकसाथ करायचे. तर आता बघा, इथं तुम्हाला नेमप्लेट दिसत असेल, तर बघा नाव घेतलेलं आहे, ते एकदम कसं एच डी आणि प्रोफेशनल नाव आहे. कसं फॉन्ट बघा बरोबर जबरदस्त, आणि ह्याचा पूर्ण ट्युटोरियल आहे की नाही करून पेस्ट केलेलं आहे चॅनलवर आहे व्हिडिओ, तुम्ही जर बघितला नसेल ना तर लगेच काय करायचा तो व्हिडिओ बघून घ्यायचा तुम्हाला. कसं एकदम खतरनाक आपण काम सांगितलेलं आहे तुम्हाला, तर ज्यांनी कोणी बघितलं नसेल ना त्यांनी तेवढं काम पटकन करून घ्या. तर भावनो, हा भाग झाल्याच्या नंतर काय करायचं, ॲड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, फोल्डरमध्ये जायचं, आणि इथं गेल्याच्या नंतर ही जो तुम्हाला लाल कलरचं दिसते का ना हे घ्यायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी डायलॉग तुम्हाला दिलेली आहे PNG, पण आपण ही वापरलेली नाही,
तर ती पेन जे बघा तुम्हाला जर कुठं वापरायची असेल तुम्ही वापरू शकता। तर ही काय करायची, ब्लेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, ओवरले घ्यायचा, ओवरले काय घ्यायचा, ओवरले घ्यायचा आणि इथं काय करायचं अशा पद्धतीनं कडकमध्ये आहे का नाही इथं अशा पद्धतीनं लावून घ्यायचा। तर ह्याची ओप्यासाठी काय करायची भावांनो, अशी करायची इथं 55 कुठे गेली 55 फिक्स करायची, कळलं का किती 55। त्यानंतर इरेझरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, साईज बघा किती ठेवते ब्रशची अशीच साईज ठेवायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं, तुमचा जो काय मॉडेल असेल का नाही मॉडेलचा जो जेवढा चेहरा असेल तेवढा पूर्ण काय करायचा इथं अशा पद्धतीनं रिकामा करून घ्यायचा। त्याच्यानंतर काय करायचं, हा जो राज साहेबांच्या चेहऱ्यावर भाग जातो का नाही हा सुद्धा काय करायचा तुम्हाला रिमूव्ह करून घ्यायचा, म्हणजे जो काही खाली भाग येत असेल की नाही तो तेवढा रिमूव्ह करायचा। तर अशा पद्धतीनं चेहऱ्यावरचा सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला लईच ब्राईट वाटत असेल तर। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर जो काही भाग आलेला असेल तर हा सुद्धा काय करायचा तुम्हाला या ठिकाणी रिमूव्ह करायचा आहे। तर आत्ता बघू शकता तुम्ही आपले डिझाईन कसे दिसते ते, तर थोडंसं अजून कमी करू शकता तुम्ही 45 इथं। तर मित्रांनो तुमचं जसं काही म्हणजे कंटेंट असेल किंवा तुम्ही जशा पद्धतीनं बनवत असाल की नाही डिझाईन, तर त्याच्यानुसार काय करायचं तुम्हाला इथं चेंजेस करायचे। तर एकदम जबरदस्त आपल्या इथं डिझाईन दिसते। तर इथून काय केलं मी डन केलेलं आहे लगेच। तर आता तुम्ही डिझाईन बघू शकता, चेहरा बघू शकता इथं मॉडेलचा कुठंच फाटत नाही आहे काय नाही, तर एकदम HD डिझाईन झालेली आहे। त्याच्यानंतर काय करायचं, ड्रॉच्या ऑप्शनवर यायचं, इथं ड्रॉच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, इथं डिझाईन बघून घ्यायची बुवा डिझाईन आपली कशी झालेली आहे काय नाही कशी दिसते ते। तर एकदम HD झालेली आहे। त्याच्यानंतर 3 ऑप्शनवर क्लिक करायचं, सेव्ह इमेज नावच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, इथून आपल्याला आपली डिझाईन सेव्ह करायचे। मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या